मराठी ते धड़क ते धड़क हा मूळव्याध नाही ना, मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका। मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी एसटी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा। केवळ अजूक आणि वेगवाडच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज। पाहुयात बातम्या सुपरफास्ट। सातारा आणि सांगली जिल्ह्यातील खवय्यांचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या आणि पर्यटन स्थळाप्रमाणे मनमुराद आनंद देणारे सर्वोत्कृष्ट हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज। आपल्या स्वादिष्ट आणि रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारे तसेच लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस यासह अन्य कार्यक्रमासाठी सुसज्ज पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आपल्या प्रियजनांसोबत आजच भेट द्या। पत्ता पवार पेट्रोलियम शेजारी मासुर्णे रोड चितळी। संपर्क 98 60 20 67 99। भाळवणी येथे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी भाळवणी परिसरातील रस्ता डांबरीकरण करणे 20 लाख रुपये, पेविंग ब्लॉक बसवणे कामासाठी 20 लाख रुपये तर सभागृह बांधकामासाठी 10 लाख रुपये अशा विविध विकास कामांचा शुभारंभ सोहळा आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते पार पडला। यावेळी महेश दादा घोरपडे, सुखदेव दाजी यादव, नामदेव चव्हाण गुरुजी, सयाजीराव धनवडे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवरात्र उत्सवानिमित्त म्हैसूर येथील चामुंडेश्वरी देवीची ज्योत नवदुर्ग नवरात्र उत्सव मंडळ मोही यांच्या माध्यमातून आणण्यात आली। यावेळी खानापूर घाटमातेचे नेते सुहास नाना शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले। तसेच मंडळाच्या वतीने ज्योत आणण्यात आलेल्या युवकांमध्ये निखिल खंदारे आणि रितेश जाधव यांनी अनुक्रमे 20 व 25 किलोमीटर अंतर न थांबता पूर्ण केल्याबद्दल सुहास नाना शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी सत्यवान शेठ जाधव, राजकुमार हजारे, विकास पवार, विठ्ठल शेठ खंदारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। विट्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या प्रतिभा काटकर यांनी नवरात्रीनिमित्त अनोखा उपक्रम राबवला। समाजामध्ये पतीच्या पश्चात कुंकवाचा मान न मिळणाऱ्या महिलेला ओटी भरण करून हळदी कुंकवाचा मान देत प्रतिभा काटकर यांनी सामाजिक संदेश दिला आहे। प्रतिभा काटकर या अनेक सामाजिक उपक्रम राबवत असून गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, अनाथ आश्रमास मदत करणे यासह वेळोवेळी महिलांच्या मदतीला धावून जातात। नवरात्रीचे औचित्य साधून त्यांनी केलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे। भिकवडी बुद्रुक येथे द अमेचर खो खो असोसिएशन सांगली व राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळ भिकवडी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने श्लोक गोरख तामखडे याच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम कुस्ती संकुल विटा यांच्या वतीने किशोर किशोरी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर, डॉक्टर समीर शेख यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवरात्र उत्सवानिमित्त विट्यासह परिसरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्यानुसार विट्यातील चौंडेश्वरी मंदिरात निवृत्त शिक्षक रत्नाकर चोथे यांच्या माध्यमातून साकार करण्यात आलेल्या चित्रकला कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे। यामध्ये निसर्ग चित्रे, स्टील लाईफ, अमूर्त कला चित्रे अशा विविध प्रकारांमध्ये 100 चित्रे सादर करण्यात आली आहेत। हे चित्रकला कलाकृती प्रदर्शन विजयादशमी पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य पाहण्यास खुले असून परिसरातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवांग समाज ट्रस्ट तसेच रत्नाकर चोथे यांनी केले आहे। महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोठी मागणी असणारे निर्यातक्षम असे नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट हे नैसर्गिक पेंडीयुक्त खत वापरा आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढवून भरघोस उत्पादन मिळवा। शेणखत, गावखत आणि रासायनिक खताला सक्षम पर्याय म्हणजे नेचर केअरचे ग्रीन हार्वेस्ट खत। संपर्क 98 81 58 41 60। जिओ मराठी ते धडक ते धडक।